आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील विविध क्षेत्रातील नामवंतांची तुला करून या तुलेतील शैक्षणिक साहित्य गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देऊन ढोल ताशा पथकातील वादकांनी सामाजिक भान जपले आहे. शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ कृत विघ्न आर्ताप वाद्य पथकातर्फे सेवा मित्रमंडळ चौकात समाजसेवक विजयराव फळणीकर, शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या वीरमाता लता नायर, ज्येष्ठ ताशावादक राजन घाणेकर या मान्यवरांची शालेय साहित्याची तुला करून ते साहित्य नक्षलग्रस्त भागातील गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सदाशिव कुंदेन, ॲडव्होकेट शिरीष शिंदे, इकबाल दरबार, शाहीर हेमंत मावळे, कुमार रेणुसे, सागर पवार, अतुल बेहरे, विघ्न आर्ता पथकाचे कार्याध्यक्ष कैलास धायगावे, विघ्न आर्ता पथकातील वादक ॲडव्होकेट रुशाली मोहिते जाधव, विराज मोहिते, सचिन गायकवाड, जितेंद्र रेणुकदास, साक्षी सुपेकर उपस्थित होते. तसेच यावेळी वाद्यपथकातील सरावाचा वाद्यपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना उत्तम चक्रे म्हणाले, आपण पुण्यामध्ये राहून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागाचा तेथील विद्यार्थ्यांचा जीवनाचा विचार करतो हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आनंद सराफ म्हणाले, ढोल ताशाची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पुण्यामध्ये 250 पथके कार्यरत आहेत. व्यवहारापलीकडे जाऊन ही पथके सामाजिक भान जपत सामाजिक कार्य करीत आहेत. पराग ठाकूर म्हणाले, वाद्य पथकाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वादनाच्या निमित्ताने एक चांगले कार्य करू शकतो का असा विचार करणे कौतुकास्पद आहे. राजन घाणेकर म्हणाले, माझी प्रथमच तुला करण्यात आली. तसेच या तुलेतून नक्षलग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे, त्यामुळे खूप चांगले वाटत आहे. परिसर असा कार्यक्रम विषयाला काही नॉलेज नव्हतं. इथं आल्यानंतर समजलं की गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी या सेवा मंडळाच्या वतीने पुस्तक वह्या आणि शालेयोपयोगी साहित्य पाठवले जात आहे. आणि सन्माननीय साहेबांचं तुला करून ते पाठवले जात आहे. ही कल्पना खूप छान आहे. आणि आपण पुण्यासारख्या शहरामध्ये राहून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागाचा आणि तिथल्या विद्यार्थ्यांचा तिथल्या जीवनाचा विचार करतो ते खूप कौतुकास्पद आहे. तरी मी पोलीस स्टेशन खडकच्या वतीनं या मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढील उदयाला आली पंजाब म्हणजे सुद्धा ढोल संस्कृती ही खूप मोठी आहे. तिथे सुद्धा भांगडा नृत्य हे आवर्जून केलं जातं. मग हे जे काही मर्दाचे प्रकार आहेत ते त्या संस्कृतीचे द्योतक आहेत. गेली काही वर्ष पुण्यामध्ये ढोल ताशा संस्कृती ही अधिकाधिक चर्चेमध्ये आहे. त्याची जर आकडेवारी आपण जर विचारात घेतली तर पुण्यात सध्या किमान 250 पथक ही या गणेशोत्सवामध्ये अधिकाधिक कार्यरत असतात. या दुखाहरण करणारा दुखाहरता म्हणतो, कोणी पहिली महिलांचे खोद उभं करणारा गणनायक म्हणतो, कोणी त्याला मानवाच्या रूपामध्ये हत्तीची सोंड लावलेला एक वेगळा असा देव मानतो. आपल्या भारतीयांची ही मानसिक अशी एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये माणसाच्या देहावरती हत्तीचं शिर असून देखील आपण त्याच्या समोर नतमस्तक होतो ही खरी भारतीय संस्कृती आहे. कारण आपण देवामध्ये, दानवामध्ये आणि प्राण्यामध्ये सुद्धा देवाला पाहतो, संतांमध्ये सुद्धा देवाला पाहतो. आणि म्हणूनच संत एकनाथ महाराज वाळवंटामध्ये देवाच्या आंघोळीसाठी आणलेलं पाणी सुद्धा गाढवाला पाजतात. ही खरी आपली संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचाच महाराष्ट्रातला पुढचा भाग जर कुठला असेल तर तो आहे ढोल ताशाच्या परंपरेचा. आज इथं या पथकाच्या उद्घाटनाच्या वाद्यपूजनाच्या निमित्ताने एक अभिनव उपक्रम या सगळ्या मंडळींनी हाती घेतला. आणि तो अभिनव उपक्रम असा आहे की ज्या माणसाचं काम उत्तुंग आहे आणि नक्षलवादी एरियामध्ये जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करतो असा उदय जगतापला आपण काही मदत करू शकतो का? आणि ढोल ताशा